संघटनेच्या बाहेर झाला, नंतर मात्र आपला खेळाडू पण एकंदरीत पाहिल्यानंतर बॅटिंग लाईन चांगली आहे आणि सहज तुम्ही या धावा चेसिंग केल्यात. आज काय इतर दिवसापेक्षा आजचा दिवस काय चेंज केला आपण? मला वाटतं गणेश जास्त आणि बॉलिंगनी चांगला जास्त. कॉंग्रॅच्युलेशन गणेश. तर तू जेवायला येणं नाही फोर मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच. शिरवली विरुद्ध आपण पाहतोय सणसवाडी क सलामीची जोडी मैदानात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अभि आणि विश्वास जरूर टी शर्टवर आपल्याला नावं पाहायला. 12-13 नंबर मैदानाच्या दिशेने प्रस्थान करताना माफ करा परेश आणि विश्वास. हॅलो, या ठिकाणी चाच गावदेव संघाने आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागत. आपण कालपासून खऱ्या अर्थानं पाहतोय या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला एक नावाजलेले पंच हेमंत कोळी सर मॅन फ्रॉम माहूल, सचिनजी सांगेकर बोरिवली मुंबई, मनोज परीट मालाड मुंबई आणि मालवणी गाव या तिन्ही पंचांचं खरंच कालपासून पाहतोय आपण या कडक उन्हामध्ये खूप छान काम सुरू आहे आणि तिन्ही पंचांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आणि सणसवाडी सरपंच चषक 2023 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. कारण या कडक उन्हामध्ये पंचांचं काम पाहणं खूप कठीण असतं मित्रांनो, पण खऱ्या अर्थानं हे तिन्ही पंच मुंबईवरून आलेत आणि नक्कीच चांगलं काम या ठिकाणी करत आहेत. आयोजकांच्या वतीनं आणि कॉम बॉक्स मध्ये मी योगेश जाधव त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. सलामीची जोडी मैदानात जरूर या ठिकाणी सणसवाडी क संघ. सणसवाडीचा हा तिसरा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अजून 5 आहेत मला वाटतं. आम्हाला मग इथंच वस्ती करावी लागेल. अविनाश नलावडे टी शर्ट साठी त्यांनी स्पॉन्सर केलेले ह्या टी शर्ट जे आपल्याला पाहायला मिळतात ते त्यांनी दिलेले आहेत. या दरम्यान मात्र पहिलाच बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिला मात्र वाईट बॉल लेग साईडच्या बाहेर जाणारा चेंडू. शिरवली संघाचा बॉलर आहे विजय माडिक पहिला बॉलर शिरवली संघाकडून. यावेळेस मात्र हलकासा बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला विजय महाडिक यांचा. पुन्हा एकदा यावेळेस मात्र विजय महाडिक यांचा चेंडू आहे ब्युटिफुल. फलंदाजाची झाले दांडी गोल. विकेट नंबर 1 सणसवाडी क संघ.
उत्कृष्ट फलंदाज आहे आणि खऱ्या अर्थाने खास त्याची ओळख आहे, चांगली बॉलिंग देखील पाहायला मिळते। तर इथं धर्मेश पानसरे आलाय बॉलिंग मार्कवर शिरवली संघाकडून। समोर आहे बॅट्समन श्याम जाधव। क्या बात है, श्याम जाधव बैटिंग मार्क पर, योगेश जाधव कॉमेंट्री बॉक्स मध्य, जाधव जाधव आमने सामने जरूर पाया मिलते हैं। मात्र मोटा हिट जरूर, ओहो एक हाथ मध्य झेल टिपला श्रेयस जाधव। ओ हा देखी जाधव, तिसरा जाधव, एक जाधव ने दुसरा जाधव चा खेल खल्लास केला है आणि एक जाधव त्याचा समालोचन करते। क्या बात है, जाधवांचं त्रिकुट जरूर आलंय आणि श्याम जाधव मैदानाच्या बाहेर। आणखी एक धक्का सनसवाडी क संघाला, नवीन फलंदाज चाललाय मैदानाच्या आत मध्ये जर्सी नंबर 08 सुजल मोरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। नंबर 4 वारा नक्कीच फलंदाजी करण्यासाठी। थोडस दुपारचं सत्र झाल्यानंतर या मैदानावर हवेचं प्रमाण थोडंसं आपल्याला जास्त पाहायला मिळतं। कालच्या दिवसांमध्ये खूप मोठी हवा या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाली होती। यावेळेस मात्र बॅकफुटवर जाऊन चेंडूला कट केलाय, डीप स्क्वेअर लेगला हा चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे। दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का, याच प्रयत्न केला जातोय आणि या दरम्यान मात्र दोन धावा कंप्लीट। या दोन धावेच्या सहाय्याने सनसवाडी क संघाची धावसंख्या आतापर्यंत 7 धावा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। अजूनही मोठ्या फटक्यांची गरज आहे या मॅच मध्ये सनसवाडी क संघाला। शिरवली संघासमोर एक चांगला टार्गेट ठेवावं लागलं, हवेमध्ये चेंडू आणि आणखी एक झेल टिपला विजय माडिक चेंडू खाली, आणखी एक धक्का सनसवाडी क संघाला। बॅटर मैदानाच्या आत मध्ये जर्सी नंबर आपण पाहतोय 15। काहीतरी सनसवाडी क च्या बाजूने आवाज येतोय, कोणतरी म्हणतोय मी सांगितल्याशिवाय आता पाठवू नका, मला वाटतं कोच असतील कदाचित, ते सांगतायत की आता मी सांगेन तेव्हाच बॅट्समन आतमध्ये जाईल। यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख, नक्कीच म्हणावं लागेल चांगली बॉलिंग या ठिकाणी जरूर पाहायला मिळते। थोडीशी शांतता जरूर या सामन्यामध्ये पसरली आहे, दुपारचं सत्र सुरू झालंय, डोक्यावर कडक ऊन आहे, सूर्य देखील डोक्यावर आहे। ओ आणि हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट पाहायला मिळतोय आपल्याला। जरूर ज्यावेळेस मोठे फटके येत नाही ना त्यावेळेस मात्र समालोचन कक्षामध्ये देखील शांतता पसरते, प्रेक्षक देखील शांत बसले। प्रेक्षकांना मजा कधी येते, ज्यावेळेस षटकार चौकार विकेट जातात त्यावेळेस टाळ्यांचा कडकडाट होतो त्यावेळेस मजा येत असते। यावेळेस मात्र आपण पाहतो सिंगल धाव, यावेळेस ओव्हरथ्रो झाला, हा चेंडू सरळ जाईल का, बॅकअप लावला आणि या चेंडूवर मात्र विकेट नक्कीच पाहायला मिळते। सिंगल एकच धाव, एका धावेने 8 धावा सनसवाडी क संघ, 2 षटक या ठिकाणी होत आहेत समाप्त, 2 षटक अखेर 8 धावा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवर अनिल नलावडे। जर्सी नंबर 74 74 जर्सी नंबर अनिल नलावडे यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या दिशेकडे वाटचाल करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। श्याम कराटकर, क्या बात है, श्याम कराटकर भागार संघाकडून आज आलेत सपोर्ट करण्यासाठी आणि श्याम कराटकर म्हटलं तर कोलाड विभागातील एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे।
अनेक वेळा क्रिकेटच्या सामन्यामध्ये श्याम कराडकर यांच्या माध्यमातून ट्रॉफ्या दिल्या जातात, प्राइज दिली जाते, आणि तेच आमचे मित्र श्याम कराडकर एक नाईट बॉक्स मध्ये एक समालोचक म्हणून मला कोलाड विभागामध्ये नेहमीच घेऊन जातात. श्याम कराडकर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक स्वागत, कारण एक या विभागाचा एक समालोचक म्हणून आपण सर्वजण माझ्यावर खूप सारा प्रेम करता, त्याबद्दल खरंच सर्वच प्रेक्षकांचं मनापासून मी हार्दिक स्वागत करेन. रोहित जर्शी नंबर 45 नाव देखील आहे रोहित, परंतु बॅटिंग होईल का रोहित शर्मा सारखे जरूर पाहायचे आपल्याला या मॅच मध्ये. जरूर आयपीएल मध्ये सध्या रोहित शर्मा फ्लॉप आहे, पण हा रोहित काय करतोय बघूया. या मॅच मध्ये जरूर त्याला बॅटिंग करावी लागणार आहे, कारण ज्या पद्धतीने धावसंख्या थांबली ना, चांगली बॉलिंग होतीये खऱ्या अर्थाने शिरवली संघाची. पण सणसोडी क संघाचे खेळाडू जरूर आनंद लुटतायत या मॅच मध्ये, आनंद घेत आहेत त्या मॅचचा. ओ यावेळेस मात्र आपण पाहतोय सुरेख बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला, बॉलिंग मार्कवर आलाय मंथन पानसरे हा बॉलर आलाय. आतापर्यंत विकेट जर पाहिल्यात ना तर 5 विकेट बाद झाल्यात सणसवाडी क संघाचे. जे बाकीचे जे खेळाडू आहे ना ते सुद्धा वाट बघत असतील की याची विकेट कधी जाते आणि मला कधी संधी मिळते, कारण ह्या अनेक वेळा मी पाहिलंय. मी देखील एक क्रिकेटर मित्रांनो होतो, आज एक समालोचक आहे तुमच्या समोर, पण कधी कधी आपण बाहेरून काय विनंती करतो, अरे अरे हा कधी आउट होतोय आणि मला चान्स मिळतंय, हे आपण देवाकडे प्रार्थना. आणि काही वेळा काय होतंय, एखाद्या वेळेस एखाद्याने चेंडू जर डॉट केलं ना तर आपण काय बाहेरून आवाज देतो, हे बाबा स्टंपला बॅट लाव आणि बाहेर एकदा, हे अनेक वेळा पाहिले आपण. ओ या दरम्यान मात्र लांबलचक दूरवरचा वन शॉट फलंदाज रोहितच्या बॅटमधून षटकार, कमॉन डीजे. करासाठी 100 रुपये आणलेत, क्या बात है रोहित, वाह वन शॉट. जिथे धावांचा थोडा दुष्काळ पडला ना तिथे मात्र धाव संख्याची लयलूट करताना रोहित हा फलंदाज स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. व्हॉलंटियर आमच्या कुठे असतील त्यांनी जायचंय प्लीज. यावेळेस मात्र पुन्हा मोठा हिट करणार. ओ आणि इथे मात्र सिंगल धाव नक्कीच मिळेल, एक धाव एका धावेने धाव संख्येमध्ये बदला होतोय. धाव फलकावर धावा 15. अनिल नलावडे यांनी जर षटकार मारला तर विजय नलावडे यांच्याकडून 100 रुपये दिले जातील. या दरम्यान मात्र आपण पाहतोय सामना शिरवली विरुद्ध सणसवाडी क यांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस मात्र मोठा हिट जरूर केला हा चेंडू, मात्र सीमा पार होईल का नाही, षटरक्षक आहे त्या ठिकाणी वाडी श्लोमालच्या डोक्यावर, मिळतात तब्बल 2 धावा आणि या 2 धावीच्या सहाय्याने सणसवाडी क संघाची धाव संख्या 3 षटका अखेर 17 धावा धाव फलकावर. अनेक वेळा मित्रांनो पाहतो आपण आणि अनेक वेळा माझं समालोचन तुम्ही ऐकलंय, 17 आकडा आला की काही जण म्हणतात हा आकडा मात्र खराब मानला जातो, परंतु या आकड्याचा मी नक्कीच इतिहास सांगेल. जर मित्रांनो 17 आकडा खराब असता तर साऊथ आफ्रिकेच्या ए बी सी डी ई एफ जी नव्हे तर ए बी डिव्हिलियर्सने हा आकडा आपल्या पाठीवर घेतला नसता आणि यशस्वी झाला नसता. तदनंतर भारताचा लेफ्ट हँड बॅट्समॅन ऋषभ पंतचा देखील आकडा जर पाहिला तर पाठीवर तर 17 आकडा आहे. म्हणजे 17 आकडा हा खराब आहे का तर नाही आहे, कारण माणूस जन्माला येताना कधी मूर्त पाहत नाही, माणूस मरताना देखील कधी मूर्त पाहत नाही, पण माणसाचं सारं आयुष्य मुहूर्त पाण्यात जातं. म्हणून येणारा वेळ येणारा वार हा शुभ अशुभ असं काहीच नसतं मित्रांनो, फक्त डोक्यामध्ये सकारात्मक विचार ठेवावा लागतो. सकारात्मक विचाराची उंची जर वाढवली ना तर क्रिकेटच्या मैदानावर समोर कुठलाही कोणताही बलाढ्य संघ असू द्या मित्रांनो त्याला तुम्ही चारही मुंड्या चित करू शकता, कारण क्रिकेटच्या मॅच मध्ये सामने ठेवताना आपण कधी मूर्त पाहतो का तर मुळीच नाहीये. क्रिकेटच्या मॅच मध्ये फक्त आपण कधी शनिवार येतोय कधी रविवार येतोय कधी मॅच ठेवतोय हे आपण पाहत असतो मित्रांनो. या दरम्यान मात्र सिंगल एक धाव मिळते डिक्लेअर झोन मध्ये आणि यावेळेस आपण पाहतोय एका धावेने धाव संख्येमध्ये बदल केला जातोय. 18 धावा धाव फलकावर, येणारे 5 बॉल या ठिकाणी बाकी असतील. जेवायला
झालोस आपण पाहतोय हा चेंडू मात्र आपण पाहतोय किती धावांसाठी जाईल डिक्लेअर झोन मध्ये सिंगल एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या षटकातील अजूनही चार चेंडू बाकी आहेत पहिली इनिंग समाप्त होण्यासाठी चार चेंडू बाकी आहेत या ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो शिरवली संघाच्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये एक या निजामपूर विभागातील एक जबरदस्त कॉमेंटेटर समालोचक आपण पाहतोय दीपेशजी माने सर यांचं देखील समालोचन खूप छान आपल्याला पाहायला मिळतं यावेळेस चांगला झेल मिड विकेट मध्ये टिपला आणखी एक इथं मात्र विकेट जाते एक छोटा बॉलर बॉलिंग करतोय चांगली गोलंदाजी त्या बॉलरचं नाव जरूर आहे श्रेयस हा बॉलर ज्याने एक चांगला झेल टिपलाय आणि खास करून दीपेशजी माने सर एक समालोचक एक समालोचकाचा आदर करत असतो माझ्यातर्फे आणि या आयोजकांच्या वतीनं आपण एक समालोचक आहात आणि एक त्याचबरोबर चांगले क्रिकेटर आहात आपलं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत हॅलो हॅलो कोणाला कॉमेंट्री करायची इच्छा असेल तर त्याने पवेलियनकडे संपर्क त्याचे बालाराम नालावडे कॉमेंट्री करायची असेल तर पवेलियनकडे यायचे आपण मात्र षटकातील आपण पाहूया तीन चेंडू अजूनही बाकी राहिलेले आहेत या तीन चेंडू मध्ये बघूया किती धावांचा डोंगर उभा करू शकतोय सणसवाडी क संघ ओ एक छोटा बॉलर इथं भारी पडतोय सिंगल एकच धाव मिळते डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय आणि सणसवाडी क संघाची धावसंख्या 20 धावा धाव फलकर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते या दरम्यान मात्र धाव फलकावर नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत ओ हो हो श्रेयस डायरेक्ट हिट जरूर झालंय ओ पलटणचा बोर्ड आकाशाकडे आणखी एक धक्का क्या बात आहे काय बॉलिंग होते श्रेयसची एक छोटा बॉलर एक मोठ्या 51,000 रुपयाच्या मॅच मध्ये चषका मध्ये बॉलिंग करताना नाव आहे श्रेयस मॅन फ्रॉम शिरवली ज्या श्रेयसने एका हातामध्ये झेल देखील टिपलाय जरूर युट्यूबवर जाऊन त्याचा आनंद तो घेईल पण ही संधी दिली जाते कारण आज या मॅच मध्ये राहुल पानसरे नाही आहे जो चांगला एक क्रिकेटर आहे शिरवली संघाचा हॅलो त्यांच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं सन्माननीय श्री सुभाजी ओवाल सरांचं इथं आगमन झालंय त्यांना मी विनंती करेल की त्यांनी पोडियमवर येऊन बसायचे सन्माननीय सुभाजी ओवाल सर सुभाजी ओवाल सर पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत कालच्या दिवसामध्ये आपण मैदानावर त्यांना पाहिलं आणि आजच्या दिवसामध्ये आपण समालोचन कक्षामध्ये त्यांना पाहत आहोत त्यांचं मनस्वी या ठिकाणी हार्दिक स्वागत यावेळेस आपण पाहतोय नवीन फलंदाज प्रदीप मोरे शेवटचा चेंडू खेळण्यासाठी जरूर या ठिकाणी आलेला आहे आणि शेवटचा चेंडू बघूया कशा पद्धतीचा असेल शेवटचा चेंडू यावेळेस मात्र सेचा जातो डॉट टोटल धावसंख्या सणसवाडी क संघाची होते 20 जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 21 धावांची गरज शिरवली संघाला यानंतर होणारा सामना मॅच पुढची आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल राजगुरु भागाळ विरुद्ध गावदेवी कोस्ते कर्णधार प्लीज टॉस साठी यायचा आहे गावदेवी कोस्ते संघाचे कर्णधार आले आहेत भागाळ संघ प्लीज आपला कर्णधार पाठवून द्यायचा भागाळ संघ सुभाषजी ओवाल सरांना विनंती असेल त्यांनी टॉस के बॉस वर यायचे त्यांचा यशोतिथ्य सन्मान करण्यात येईल आयुष उलन क्रिकेट संघ सणसवाडी आयोजित सणसवाडी सरपंच चषक 2023 मध्ये सुभाषजी ओवाल सरांना विनंती असेल त्यांनी कृपया टॉस के बॉस मध्ये यायचे हॅलो धन्यवाद योग्य जाधव सर खरोखरच आपण आज इथे सणसवाडी सरपंच चषक 2023 या आयोजक या क्रिकेट सामन्यामध्ये खरोखरच दोन दिवसाची जी कॉमेंट्री म्हणून जे केले ते योगेश सर खरोखरच त्यांचे खूप खूप आभारी आहोत आम्ही मंडळ हॅलो हॅलो सणसवाडे गावचे रामदास गोविंद नलावडे कुठे असेल त्यांनी कृपया टॉस के बस येते यायचे रामदास गोविंद नलावडे सणसवाडी इतका संघ आपण लवकरात लवकर संघ शत्ररक्षण लावून घ्यायचे लवकरात लवकर
रामदास गोविंद नलावडे यांना विनंती असेल कृपया त्यांनी पोडियम येण्याची कृपा करावी. रामदास गोविंद नलावडे चेतन डिगे आपण कुठे असाल कृपया करून स्टेजवरती येण्याची कृपा करावी. हॅलो रामदास गोविंद नलावडे यांचा सत्कार. हॅलो हॅलो रामदास गोविंद नलावडे यांचा सत्कार सणासवडे टीमचे हर्ष मोरे करतील त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. रामदास गोविंद नलावडे हॅलो आलाय काय तसेच निजामपूर विभागाचे सचिव सचिन मोरे युवा सेनाद युवा विभाग प्रमुख सचिन मोरे साहेब यांचा इथं हृदय सत्कार होणार आहे. तरी आमच्या मंडळाचे कार्यकर्ते तुषार धावडे हे करतील. तुषार धावडे राहुल राहुल नालावडे चला सचिन मोरे यांचा हृदय सत्कार होणार आहे. चालू असणारा सामना सणसवाडी क विरुद्ध शिरवली. प्रथम फलंदाजी करताना सणसवाडी क संघाने 20 धावांचे एक समाधानकारक असे रनाची भरपूर अशी धावसंख्या रचलेली ती शिरवली संघासाठी. पाहूया गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित करता येते. कर्णधार अनिल नलावडे श्याम जाधव वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते श्याम जाधव. कुणाल आणि दीपेश माने सर थँक्यू संघाची सुरुवात करतील. राजेग्रुप बागाडे संघाचा कर्णधार तसे गावदेव कोसे संघाचा कर्णधार यांनी टॉस के बॉस मध्ये यायचं आहे. श्याम जाधव यांचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते कुणालसाठी. पाहूया चार पाच पावलांचा रनअप घेऊन येत आहेत ते श्याम जाधव आणि व्हाईट चेंडू. हॅलो हॅलो सुंदर असा ऑफ साईडला टोळीला चेंडू सीमापार चार धावा. कुणाल यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत चौकार. हॅलो बागाड संघाचा कर्णधार आणि कोसेगाव संघाचा कर्णधार यांनी टॉस के पास मध्ये यायचे लवकर लवकर. या मॅचचा टॉस सणसवाडी करतील. सणसवाडी क संघाचे मला वाटते कोच समीर पवार खूप नाराज दिसतायत तिथे पॅव्हिलियन मध्ये. समीर पवार आपण नाराज होऊ नका आपले गोलंदाज खूप असे मेहनत घेत आहेत. पाहूया श्याम जाधवीने हॅट्रिक घेतली तर कोच समीर पवार यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येतील. हॅलो लगभग आमचे हॅलो सुंदर असा आता जे झालेला सीमापार चार धावा तुकाराम पार खरोखर 40 वर्षाचा अनुभव असलेले असते किती धावा सेव्ह करण्याचा प्रयत्न कराल. 30 ते 35 पर्यंत थँक्यू. हॅलो तसे कोसे संघाची प्रत जास्ती हॅलो तीन चेंडू मध्ये 10 धावा झालेले ते शिरवले संघाचे.
खूप मांगड शतक टाकता येत ते श्याम जाधव समीर पवार आपण एक जागी बसण्याची कृपा करावी. सुंदर असा चेंडू टाकलेला परंतु अंपायरचे एक हात वरती नो बॉल फ्री हिट असेल. समीर पवार खूप करत खूप टेन्शन मध्ये येत आहेत आणि राखीव खेळाडू आहेत ते आमचे 40 वर्षाचे अनुभव असलेले दत्तात्रय पवार आपल्या खेळाडूंना मार्गदर्शन करताना दत्ता पवार ऑफसाईडला खरोखरच हा एक षटकार मानला जाईल. कुणाल यांच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार श्याम जाधव खरोखरच एक मांगड शतक म्हणून हे आपल्या धाव फलकावरती आपला नाव कोरला जाईल श्याम जाधव यांचा. एक षटक पूर्ण झालेले 18 धावा झालेले आहेत. विजयासाठी 12 चेंडू 3 धावांचे जरूर आणि आता खरोखरच बॉलिंग साठी आलेले ते लगभग 40-45 वर्षाचा अनुभव असलेले सनत जयसूर्या ओळखले जाणारे आमचे पवार तुकाराम पवार आमच्या मंडळाचे अध्यक्ष मुंबई मंडळाचे अध्यक्ष तुकाराम पवार उर्फ जयसूर्या लेग स्पिनर म्हणून ओळखले जातात ते तुकाराम पवार क संघाचे नेतृत्व करतात. भेकर उडी अशी मारतात ते बघा. सुंदर गोलंदाजी मी बोललो होतो तुम्हाला 40-45 वर्षाचा अनुभव असलेले आमचे परंतु अंपायरने व्हाईट चेंडू दिलेले काय हरकत नाही. समीर पवार सुंदर चेंडूला सन्मान दिलेला आहे. एक धाव घेतलेले ते दीपेश माने सराने खरोखरच खेळण्यासाठी वय मर्यादा नसते परत पुन्हा एकदा आपणाला दाखवून दिलेले ते आमचे तुकाराम पवार याने आणि ते एक धाव देण्यात आणि विजय संघ झालेला आहे तो शिरवली शिरवली संघ विजय झालेले आहेत. खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हरलेल्या संघाचे सुद्धा येते मनापासून आभार आभार आभार. आपले सन्मान चिन्ह घेऊन जायचे क संघ सणासोळी क संघ सुंदर अशी गोलंदाजी केली होती ती श्याम जाधवीने. आनंद घ्यायचा आपल्याला. विश्वास नलावडे खूप नाराज दिसतायत. ओपनिंग बॅट्समन होते आमच्या क संघाचे काही कामगिरी केली नाही बरोबर. ओपनिंग बॉलर सुद्धा होते परंतु त्यांना